नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे। एक धक्कादायक बातमी, गाडी चालवण्यावरून केला मित्राचा खून। माळशिरस सदाशिवनगरच्या शिवारात एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून ठार मारल्याची घटना सोमवारी उघडकीस आलेली आहे। पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून 24 तासात खुन्याचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। शिवाजी जगू कोळेकर असे मयत व्यक्तीचे नाव आहे। दारूच्या नशेत दारुड्या मित्राचा खून केल्याचे तपासात समोर आलेले आहे। दुळदेव भानुदास टेळे राहणार मांडवे असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे। याबाबत पोलीस सूत्रानुसार शिवाजी कोळेकर याला अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून जीवे मारल्याची घटना सदाशिवनगरच्या गावच्या शिवारातील शेती महामंडळाच्या जुन्या विहिरीजवळ जाधववाडी ते मांडवे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्याजवळ घडलेली होती। याबाबत मयताचा मुलगा नवनाथ शिवाजी कोळेकर याने माळशिरस पोलिसात तक्रार दाखल केलेली होती। या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू व पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महानवर यांनी तपासात सूत्रे हलवली। तपासात शेजारी राहणारा धुळदेव भानुदास टेळे या शेजारीनेच दारूच्या नशेत मित्राचा खून केल्याचे निदर्शनास आले। यानुसार पोलिसांनी त्याला 24 तासाच्या आत ताब्यात घेतलेले आहे व पुढील तपास करत आहेत। लॉकडाऊन संपला आणि शेजारी राहणारे 2 मित्र बाहेर पडले। दिवसभर काम करून मयत शिवाजी कोळेकर मित्र भानुदास टेळे याला स्वतःच्या गाडीवर दारूगुत्त्यावर दारू पिण्यासाठी घेऊन आला। मनसोक्त पिऊन बरोबर घेऊन दोघे घरी निघाले। ओढ्याजवळ आल्यावर पुन्हा बैठक बसली, पुन्हा ग्लास भरले। तिथून निघताना मात्र गाडी कुणी चालवायची यावरून वाद पेटला आणि मारामारीला सुरुवात झाली। पेटलेल्या भांडणात शिवाजी कोळेकर मयत झाला। शेवटी दारूने मित्राने मित्राचा घात झाला।